जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने शेती करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल आहे आणि असे शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या विविध योजना अंतर्गत अनुदान दिलं जातं. आणि मित्रांनो, याच्यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे कृषी यांत्रिकरण उपअभियान. मित्रांनो, याच कृषी यांत्रिकरण उपअभियानच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा जीआर आज 21 जुलै 2023 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून या योजनेच्या वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी देऊन या योजनेसाठी ट्रॅक्टरसह कृषी यंत्र अवजारासाठी जे काही लक्ष्यांक आहेत या लक्ष्यांकाची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. एक लक्ष्यांक निश्चित करण्यात आलेलं आहे. इथं मित्रांनो, राज्यात मोठ्या प्रमाणात शेती आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती कृषी यंत्र अवजाराची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकरण उपअभियान राबवलं जातं. उर्वरित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण उपअभियान राबवलं जातं. मित्रांनो, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण अभियानाच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले आहेत, ते पात्र देखील झालेले आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या अनुदानाचं वितरण देखील करण्यात आलेलं नाही आणि अशा या सर्व शेतकऱ्यांना देखील आता याच्या अंतर्गत मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, एकंदरीत हे अभियान राबवण्यासाठी आजच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून 145 कोटी रुपयाच्या वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 109 कोटी 13 लाख रुपये, अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी 20 कोटी 69 लाख रुपये, तर अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 15 कोटी 17 लाख रुपये असे एकूण 145 कोटी रुपयाच्या वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्पात्यल्प भूधारक शेतकरी यांना किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 25 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिलं जाईल, तर उर्वरित बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी 40% किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिलं जाणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी याच्यासोबत एक परिशिष्ट जोडण्यात आलेलं आहे, ज्या परिशिष्टाच्या माध्यमातून ही योजना 2023-24 मध्ये कशा प्रकारे राबवली जाईल याची माहिती देण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे. एकूण 145 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये ड्रोनसाठी, ट्रॅक्टरसाठी किंवा पॉवर ट्रिव्हलरसाठी लक्ष्यांक देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये ट्रॅक्टरसाठी 2023-24 साठी 6,350 ट्रॅक्टरसाठीचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. पॉवर ट्रिलरसाठी 1,398, याच्यानंतर सेल प्रोपर्ड मशीनसाठी 234, ट्रॅक्टर चलित अवजारासाठी 3,985, तर बैल चलित आणि मनुष्य चलित अवजारासाठी 626, याचप्रमाणे पीपी पॉवर ट्रॅक्टर ऑपरेटेड 269, हॉर्टिकल्चर पोस्ट हार्वेस्टसाठीचे 611, अशा प्रकारे वेगवेगळ्या अवजारासाठीचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जे कृषी अवजार बँकेची स्थापना आहे याच्यामध्ये 10 लाखापर्यंतच्या कृषी अवजार बँकेसाठी 125 नंबर, तर ड्रोन 160 नंबर अशा प्रकारचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहेत. एकूण अशा या लक्ष्यांकासह 145 कोटीच्या वार्षिक कृती आराखड्यास या योजनेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही जी मान्यता देण्यात आलेली ही केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकरण उपअभियान योजनेची आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबवली जाते, ज्याच्यासाठी जे लक्ष्यांक, ज्याच्यासाठीचा निधी हा वेगळा असतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे त्या योजनेच्या अंतर्गत सुद्धा आता वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी दिली जाईल आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्रांनो, योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर किंवा इतर बाबीसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल यापूर्वीच आपण व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक वरती आपल्याला सजेशनमध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकच्या माध्यमातून सुद्धा आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.